परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून सिंगापूर दौऱ्यावर आहेत त्यांनी आठव्या आठ आसियान भारत गोलमेज परिषदेला संबोधित केलं जयशंकर यांनी वर्धित कनेक्टिव्हिटीच्या गरजेवर भर दिला त्रिपक्षीय महामार्ग आय एम ई सी आणि आय एन ए टी सी यासारख्या प्रमुख प्रकल्पांच्या विकासामध्ये मोठी क्षमता आहे असं त्यांनी सांगितलं याबरोबरच आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी आणि जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी भारत आसियानच्या सहकार्याच्या क्षमतेवर त्यांनी भर दिला आंतरराष्ट्रीय आर्थिक गतिशीलतेला आकार देण्यासाठी त्यांच्या एकत्रित लोकसंख्याशास्त्राचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आसियान दक्षिणपूर्व आशियाई देशांशी संघटना आहे जयशंकर या दौऱ्यात सिंगापूरचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीनं चर्चा करणार आहे भारत आणि सिंगापूर दरम्यान एकोणीसशे नव्वदपासून अत्यंत मजबूत द्विपक्षीय संबंध असून भारताला अग्नेय आशियाई देशांशी जोडण्यात सिंगापूरची महत्त्वपूर्ण भूमिका आहे विशेषतः भारतानं लुक ईस्ट पॉलिसी अंमलात आणल्यापासून या संबंधात जास्त सुधारणा झाली आहे